कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 295 जयंती उत्सव साजरी। कुरुडवाडीतील अथर्व हॉटेल येथे संतोष भाऊ शिंदे व संतोष भिसे भारत चौधरी यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले। सदर प्रसंगी शिवराज वायचळ सरांनी प्रास्ताविक केले, तसेच संजय दादा टोनपे यांनी त्यांच्या भाषणात आता या कोरोना सारख्या वैश्विक महामारीच्या काळात सर्वांनी एकमेकांच्या सामाजिक अंतर ठेवून संपर्कात राहिले पाहिजे। पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श बाळगून गोरगरिबांना जमेल तेवढ्या सहकार्याने वागावे। अशा थोर विभूतींनी जन्म घेतलेल्या पावन महाराष्ट्रात आपण जन्माला आलो आहोत हे आपणा सर्वांचे भाग्य आहे। कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय दादा टोनपे, डीबीएन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ शिंदे, माननीय नगरसेवक संतोष भिसे मालक, जिव्हाळा विद्या मंदिर सर्वे सर्वा शिवराज वायचळ सर, तळवळेगावचे तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब परबत, गणेश ललवडे, धनंजय वाघमोळे, गणेश लोंडे, तानाजी कांबळे, मेजर भावी नगरसेवक भारत चौधरी, मयूर खरात, राजाभाऊ ढेरे, काकासाहेब लंगरे, मयूर श्रीरामे, संजय गंभीरे, आबा मोरे, विशाल गावळे साहेब हे उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठानाचे श्रीकांत वाघमोळे, सौरभदादा पर्वत, क्षितिज टोनपे, शुभम ढेकळे, ओंकार मस्के, प्रदीप कापरे, जय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावयाचे असून पण जगावर कोरोना या रोगाचे संकट आल्यामुळे जयंती साध्या प्रमाणात साजरी केली। माझ्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो। शासनाचा आदेश पाळून ह्यावर्षी मिरवणुकीचा खर्च टाळून गरजवंत व गोरगरिबांना किराणा माल वाटप करण्यात आला आणि जयंती साध्या प्रमाणात साजरी केली। आलेल्या मान्यवरांचे मी मनापासून एकदा आभार मानतो। जय अहिल्या, जय मल्ला। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी मोहन गायकवाड, म्हाळा।